विद्यार्थी मित्रांनो सराव संच तेरा लसावी मसावी सातवी या ठिकाणी आणखी एक वेगळा प्रकार या लसा मसावीमध्ये आहे अठरा आणि तीस यांचा लसावी आणि मसावी काढा आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार आणि लसा मसावी काढल्यानंतर लसा मसावीचा गुणाकार यांची तुलना करा म्हणजे आपल्याला काय मिळते आपण पाहायचं आहे तुम्हीसुद्धा हे उदाहरण सोडवून दिल्यानंतर दोन दोन संख्या छोट्या छोट्या घ्या पुन्हा तीन तीन संख्या घ्या दोन दोन संख्यांचा लसावी योग पद्धतीने काढा मसावे काढा मी सांगलेल्या पद्धतीनुसार लसा मसाव्यांचा गुन्हागार करा आणि ज्यांचा लसा मसावे काढाय घेतला त्या संख्यांचा गुन्हागार काढा आणि तुलना करा पाहूया इथं अठरा आणि तीस अठराचे अवयव बेण्णवे अठरा नऊसाठी तीन त्रिक नऊ आणि तीनसाठी तीन एक्के तीन तीससाठी बे एके बे बे पंचे दहा तीन पंधरासाठी तीन तिना पाच पंधरा पाचसाठी पाच के पाच या ठिकाणी सामायिक अवयव दोन आणि तीन यांच्यावरती गोल केलेला आहे म्हणून सामायिकांचा गुणाकार सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी मसावी दोन गुणले तीन बरोबर सहा लसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयंचा गुणाकार म्हणजेच मसावी मग लसावीमध्ये मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार मसावी किती आहे सा आणि असामायिक अवयव आता दोन आणि तीन हे घेतलेले आहेत आपण तीन आणि पाच असामायिक आहेत अठरामधला तीन अवयव आणि तीसमधला पाच अवयव म्हणजे सहाला तीन आणि पाच यांचं यांनी गुणायचं म्हणजे साहित्यिका अठरा अठरा पंचेनव्वद नव्वद हा लसावी आला आणि मसावी सहा आलेला आहे पाहूया मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करायला सांगितला आहे करूया मसावी सहा आणि लसावी नव्वद साही शून्य शून्य सहावी नव्वे चोपन्न पाचशे चाळीस त्या दोन संख्यांचा गुणाकार कोणत्या अठरा आणि तीस ज्यांचा लसावी मसावी काढला आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार अठरा गुणले तीस अठरा शून्य शून्य अठरा त्रेक चोपन्न अरे वा पहिलंच मसावी आणि लसावी यांचा गुणाकार पाचशे चाळीस आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार पण पाचशे चाळीस म्हणजे आपण काय पाहू शकलो सूत्र कोणतं मिळालं आपल्याला इथं मसावी गुनिले लसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार अशा तुम्ही पण दोन दोन संख्या घ्या तीन तीन संख्या घ्या आणि करून पहा तुम्हालाही हे उदाहरण सुटल्यानंतर आनंद वाटेल ठीक आहे धन्यवाद